लास्ट व्हिडिओ मध्ये आपण सिंपल मायक्रोस्कोप कंप्लीट केले. या लेक्चर मध्ये आपण कंपाउंड मायक्रोस्कोपचा मॅग्निफाइंग पॉवर बघणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण काय बघणार, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ए कंपाउंड मायक्रोस्कोप. कंपाउंड मायक्रोस्कोप मी काय म्हणतो, जसं सिंपल मायक्रोस्कोप मध्ये किती लेन्स यूज केले होते आपण, वन लेन्स. इथं टू लेन्स यूज करणार आहे, टू लेन्स यूज करणार. ठीक आहे, काय यूज करणार, टू लेन्सेस करणार. पहिला जो असणार तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स असणार आहे, पहिला जो असणार तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स असणार आहे. दुसरा जो असणार तो आय लेन्स असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजे काय, नियर टू ऑब्जेक्ट, नियर टू ऑब्जेक्ट. आणि हा जो असणार आहे नियर टू आय, नियर टू आय. याचा अपर्चर जो असणार आहे, अपर्चर म्हणजे साईज, याची अपर्चर आयची साईज कशी असणार आहे, लार्ज. आणि याची आयची साईज असणार आहे स्मॉल, म्हणजे दोनचे दोन्ही इक्वल नाही आहेत, एक स्मॉल आहे एक लार्ज. चला जसा आपण तिथे काय बघितलं, फोकस मी ऑब्जेक्ट कुठे होता, मी ऑब्जेक्ट कुठे होता, ऑब्जेक्ट मी फोकस आणि पोलच्या इन बिटवीन ठेवला होता. इथं ऑब्जेक्ट होता मी ऑब्जेक्ट ऍट अ बियॉन्ड फोकस, बियॉन्ड फोकस, फोकसच्या नंतर. का फोकसच्या इथंच, कारण तिथून आपल्याला काय भेटायला सुरुवात होते, मॅग्निफिकेशन पावर. ओके ठीक आहे, मग सिंपल मायक्रोस्कोपच्या जागी कंपाउंड मायक्रोस्कोप येण्याचं रिझन काय आहे, ड्यू टू मॅग्निफिकेशन पॉवर, लार्ज मॅग्निफिकेशन पॉवर मिळवून. किती लार्ज मिळत, लार्ज किती मिळत, 100x टाइम्स. ठीक आहे, म्हणजे 100 टाइम्स तुम्हाला मॅग्निफिकेशन मिळत. म्हणून आपण याला काय करतो, मॅग्निफिकेशन देतो. ओके, काय मिळालं, ड्यू टू यूज ऑफ टू लेन्स, ड्यू टू यूज ऑफ टू लेन्स. टू लेन्स यूज केल्यामुळे काय मिळालं मला, टू लेन्स यूज केल्यामुळे मला काय मिळालं, 100x. मग सिंगल एक सिंगल यूज करत होता किती भेटत, 10x. आता किती मिळालं, 100x. मग मला 1000x जर करायचं असेल तर तुम्ही काय म्हणशाल, 3 MP यूज करा, 3 लेन्स यूज करा. पण पॉसिबल आहे का, ऑल इन्स्ट्रुमेंट यूज ओनली, ऑल इन्स्ट्रुमेंट यूज ओनली 2 लेन्स. का बर, बिकॉज each lens absorb some energy, प्रत्येक लेन्स काय करतो, सम एनर्जी काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. जर ऍब्सॉर्ब केलं, देअरफोर इमेज नॉट क्लिअर भेटणार नाही. म्हणजे कसं भेटणार मला, ब्लर, ब्लर भेटणार. नेमके कसं भेटणार आहे, अंधुक, म्हणजे काय, शॅडो भेटणार. काय भेटणार, शॅडो म्हणजे अंधार मिळेल. ठीक आहे, म्हणून आपण फक्त टू लेन्स यूज करतो. ओके, चला आता आपल्या एमपीचा फॉर्म्युला माहिती आहे, एमपीचा फॉर्म्युला, एमपी इज इक्वल काय असतं, एमपी इज इक्वल काय असतं, एमपी इज इक्वल काय, बीटा अपॉन अल्फा. बीटा काय, इमेज मेड बाय अँगल, मेड बाय इमेज, एंगल मेड बाय इमेज अपॉन एंगल मेड बाय ऑब्जेक्ट. एंगल काय, बीटा, आणि काय, अल्फा. ठीक आहे, बीटा अँड अल्फा. चल चल काय करतो बघा, मी काय करतो, आता डायग्राम ड्रॉ करायचं होतो, ते डायग्राम ड्रॉ करायचं होतं, ते छोटीशी डायग्राम बनवायची आहे. याचं काय असणार आहे, फोकस. एक असणार फोकस, एक असणार फोकस, एक असणार सेंटर ऑफ कर्चर, एक असणार सेंटर ऑफ कर्चर. मी ऑब्जेक्ट कुठला आहे, मी ऑब्जेक्ट कुठला आहे, फोकसच्या व्यू म्हणजे बॅक साईडला, फोकसच्या बॅक साईडला. ओके, ठेवलं काय होणार आहे, रेज काय होणार आहे, आता तुमचा ऑब्जेक्ट आहे ए अँड बी, काय होणार आहे, सरळ रेज जाणार आहे, रेसर जाणार आहे, यस गेले सरळ, काय होणार आहे, फोकस मध्ये पास होणार आहे, यस फोकस मध्ये पास झाले. ओके, कुठून जाणार आहे दुसरा रेस, कुठून जाणार आहे, ऑप्टिक सेंटर मध्ये. ओके, हे काय झालं माझं, ऑप्टिक सेंटर वाश मला इमेज मिळणार. ठीक आहे, टोवर्ड्स मॅग्नेट मिळणार मला, टोवर्ड्स मॅग्नेट मिळणार, म्हणजे कसं भेटेल मला, याला काय म्हणतो मी बी डॅश, आणि याला काय म्हणतो मी ए डॅश. ठीक आहे, त्याला काय म्हणतो मी बी डॅश आणि ए डॅश. ओके, हे काय ऑब्जेक्ट सोबत अँगल बनवतो म्हणून.
अल्फा ऑब्जेक्ट्स वाय अगर बनो तो म्हणून अल्फा आता काय होणार आहे दुसरा लेन्स येतात ज्याचा अपर्चर लार्ज आहे त्याचा अपर्चर लार्ज आहे ठीक आहे त्याचा अपर्चर लार्ज असं मी दुसरा लेन्स घेतला ठीक आहे या लेन्स मध्ये काय झालं हे काय त्याचं पॉइंट आहे ठीक आहे हे काय ओ पॉइंट आहे याला पी पॉइंट म्हणा ठीक आहे हां आता काय होणार आहे रेस सरळ जाणार आहे लेन्स गेली याचा पटकन फोकस करून द्या हे फोकस आहे लार्ज आहे ना लार्ज म्हटलं तर फोकस पण लांब आहे फोकस सेंटर ऑफ कर्व रेस का होणार आहे इथून सरळ गेल्यानंतर कुठून पास होणार आहे फोकस मधून पास होणार आहे इथून फोकस मधून पास दुसरा रेस कुठून पास होणार आहे इथून पास होणार ठीक आहे याला मी बॅक साईडला एक्सटेंड करतो याला मी काय बॅक साईडला एक्सटेंड करतो या साईडला मी थ्रो होणार नाही या साईडला मला मी होणार आहे का नाही या साईडला मी होणार नाही इथं मला इमेज मिळाली ठीक ऑब्जेक्टिव लेंस नियर टू ऑब्जेक्ट का असतो ऑब्जेक्टिव लेंस नियर टू आय दोन बघते मी ठीक नियर टू आय का असतो आय लेंस इथून इथपर्यंत काय इथून इथपर्यंत काय ऑब्जेक्टिव म्हणजे यू ठीक आहे इथपर्यंत इथून इथपर्यंत काय तुमचा इमेज आहे म्हणजे काय व्ही ठीक आहे इथून इथपर्यंत काय तुमचा हा पण यू इथून इथपर्यंत काय तुमचा व्ही आता व्यवस्थित समजून घ्या काय काय करतो ठीक आहे कोणासाठी लिहितोय ऑब्जेक्ट साठी लिहितो ऑब्जेक्टिव्ह लेन्स साठी लिहितो बरोबर नाही ऑब्जेक्टिव्ह लेन्स साठी लिहितोय म्हणून काय म्हणतो यू ओ हा इमेज बनला म्हणजे काय यू ओ हा कोणासाठी आय लेन्स साठी म्हणून यू ई हा कोणासाठी म्हणून यू ई ठीक आहे आता व्यवस्थित बघा इथपर्यंत क्लिअर असेल ना अजून काही राहिले का के काही राहिलेलं नाही फक्त डायरेक्शन राहिलेलं ते डायरेक्शन दफन बोलतो ठीक आहे चल हा बघा या साईडला मी मी पटकन आता ए बी कसं मिळणार मला ए डॅश बी डॅश कसं मिळालं लिहून घ्या आपण ए डॅश बी डॅश कसं मिळालं ए डॅश बी डॅश मला इन्व्हर्टेड मिळालं ए डॅश बी डॅश मला कसं मिळालं इन्व्हर्टेड मिळालं मॅग्निफाईड मिळालं बरोबर की नाही मॅग्निफाईड मिळालं इन्व्हर्टेड मिळालं मॅग्निफाईड मिळालं अजून रिअल मिळालं बरोबर की नाही महत्वाचं आहे रिअल मिळालं नंतर बघा ए डबल डॅश बी डबल डॅश ए डबल डॅश बी डबल डॅश इन्व्हर्टेड मिळालं का इरेक्ट मिळालं इरेक्ट मिळालं मॅग्निफाईड मिळालं यस मॅग्निफाईड मिळालं व्हर्च्युअल बनलं का रिअल बनलं व्हर्च्युअल कारण की रिअल इमेज होत नाही हे कसं म्हणलं मला व्हर्च्युअल इमेज म्हणलं त्या साईडला म्हणलं ना म्हणजे काय म्हटलं मला व्हर्च्युअल इमेज मिळालं ठीक आहे आता एक स्टेटमेंट म्हणतोय व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हटलं हा ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स या ऑब्जेक्टिव्ह लेन्स मुळे हा इमेज बनले बरोबर आहे इमेज ऑफ ए फर्स्ट म्हणजे इमेज ऑफ ए ऑब्जेक्टिव्ह लेन्स एक्ट्स एज अ ऑब्जेक्ट ऑफ ए आय लेन्स याचे काय अर्थ असतो आय लेन्स म्हणून हा काय म्हणतो यू ई बरोबर आहे म्हणून काय स्टेटमेंट लिहितो बघा इमेज ऑफ ए ऑब्जेक्टिव्ह लेन्स कोणता आहे तुमचा तो ए डॅश बी डॅश एक्स एज अ ऑब्जेक्ट ऑफ ए आय लेन्स साठी काय ऍक्ट होतो ऑब्जेक्ट म्हणजे काय तुमचा ए डॅश बी डॅश क्लिअर एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर परत त्याच पद्धतीने घेऊया आपण ज्या पद्धतीने आपण इमेज कुठे बनली पाहिजे मला डी वर बनली पाहिजे इमेज कुठे बनली पाहिजे डी वर बनली पाहिजे पण आता हा बीटा इकडे हा अल्फा इकडे म्हणून आपण त्याला काय करून देतो या पद्धतीने लिहून देतो कसा जसं लास्ट डायग्राम मध्ये आपण तयार केलं होतं माझा इमेज इमेज जिथं म्हणतात तिथं मी ऑब्जेक्ट बनणार आहे म्हणजे काय करणार मी अल्फा हा अल्फा हा काय तुमचा ए बी हा काय तुमचा ए बी आणि हा पॉईंट काय तुमचा ओ आणि तुम्हाला माहित झालं एओ काय असणार आहे तुमचा एओ किती असणार आहे डी इतका असणार आहे एओ किती असणार आहे डी इतका असणार आहे एओ काय असणार तुमचा डी इतका असणार आहे बस या डेरिवेशन आपण युज करणार आहे
इन ट्राइंगल अजून एक राहील तुमचं लेंथ ऑफ ए कंपाउंड मायक्रोस्कोप, लेंथ ऑफ ए कंपाउंड मायक्रोस्कोप, कंपाउंड मायक्रोस्कोप एक मार्ग क्वेश्चन होता काय डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव लेंस आणि आय लेंस, डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन आय लेंस एंड ऑब्जेक्टिव लेंस एंड ऑब्जेक्टिव लेंस, ठीक आहे, आय लेंस आणि ऑब्जेक्टिव लेंस मधला डिस्टन्स, ओके काय आय लेंस मधला डिस्टन्स बघा बरं हा काय व्ह्यू आहे आणि इथला काय व्ह्यू आहे म्हणजे दोघांमधला डिस्टन्स काय व्ह्यू ओ प्लस व्ह्यू ई म्हणजे काय म्हटलं एल इज इक्वल टू एल इज इक्वल टू काय व्ह्यू ओ प्लस व्ही ओ प्लस यू ई हे झालं तुमचं लेंथ ऑफ द कंपाउंड मायक्रोस्कोप काय झालं माझं लेंथ ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप आता आपण काय करूया पटकन एक डायग्राम ड्रॉ करून अल्फा मी तिथे तयार केलं तरी काय दीर्घ डिस्टन्स वर ठेवले आपण ठीक आहे काय म्हणा इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल बघतो आपण इन ट्रायंगल म्हणजे बघा मोठा ट्रायंगल जो सिमिलॅरिटी मध्ये दाखवत होतो ट्रायंगल आपण घेणार आहे काय नाव आहे ए डबल डॅश बी डबल डॅश नंतर काय बी डॅश ए डॅश आणि इथं काय येतं आपण पी पॉइंट ठीक आहे मी काय म्हणतो दोघांमध्ये काय हे 90 हे पण काय 90 हा कॉमन आहे मग काय दोन्ही ट्रायंगल काय होतं ट्रायंगल ए डॅश बी डॅश पी सिमिलर ट्रायंगल ए डबल डॅश बी डबल डॅश पी हे दोनचे दोन्ही ट्रायंगल कसे सिमिलर आहे ठीक आहे म्हणून काय म्हणतो यांच्यामध्ये अँगल काय बीटा यांच्यामध्ये अँगल काय बीटा म्हणून काय म्हणतो मी टॅन बीटा इज इक्वल टू काय बीटा टॅन बीटा इज इक्वल टू काय बीटा म्हणून तुम्ही काय म्हणू शकतात ए डबल डॅश अपॉन बी डबल डॅश पी इज इक्वल टू काय म्हणू शकतो तुम्ही ए डॅश बी डॅश पी बरोबर की नाही ए डॅश बी डॅश बी डॅश पी काय आहे तुमचं यू ई बी डॅश पी काय तुमचं यू ई म्हणून झालं मी काय पद्धतीने ए डॅश बी डॅश यू ई निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण ऍड डाईन करतो बरोबर की नाही मग आता दुसरा ट्रायंगल शोधतोय इन ट्रायंगल कोणत्या आपण बघितलं ए डबल डॅश बी डबल डॅश पी अँड ट्रायंगल ए डॅश बी डॅश पी आता मी ट्रायंगल शोधतो इन ट्रायंगल ए बी पी सॉरी ए पी ओ ट्रायंगल कोणता तो या पद्धतीचा ट्रायंगल तो ए बी ओ हा काय अँगल तुमचा अल्फा हा काय अँगल तुमचा अल्फा हा काय तुमचा डी बरोबर की नाही हा काय तुमचा डी काय म्हणायचं आपल्याला टॅन मग काय म्हणणार टॅन अल्फा मग त्याला काय म्हणणार तुम्ही अल्फा अल्फा इथे बघणार तुम्ही ए बी अपॉन बी हो आणि ए बी अपॉन तुम्ही काय म्हणणार डी डी या साइडला चे या साइडला आहे म्हणजे निगेटिव हा पण काय झाला निगेटिव ठीक आहे दिसतंय सर आता काय करणार मग फाय द डेफिनेशन ऑफ एमपी एमपीच्या डेफिनेशन नुसार काय एमपीचा डेफिनेशन एमपी इज इक्वल टू काय एमपी इज इक्वल टू काय तुम्हाला बीटा अपॉन अल्फा काय ए बी अपॉन मायनस डी ए बी अपॉन मायनस डी बरोबर की नाही बरोबर हा निगेटिव्ह गेट कॅन्सल म्हणजे तुम्हाला काय मिळेल पुढे जाऊन काय मिळणार तुम्हाला बघा पुढे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे ए डॅश बी डॅश अपॉन ए बी ठीक आहे इज इक्वल टू हा डी काय वरच्या साईडला शिकतो इन टू डी अपॉन यू ई डी अपॉन यू ई आणि डी अपॉन यू काय असतं एम पी सिम्पल मायक्रोस्कोप मध्ये आपण बघितलं डी अपॉन यू ई बट पुढे लिहिणार नाही बट d
upon UE is equal to MP. MP. Perfect. MP. And third upon MP is equal to 1 upon D by F. Yala sale tomi ya padali mundu varasa mp max minimum ani mp max mp minimum kida mp minimum kida to d by fp kay to d by fp kam to d by fp ani aga to 1 plus d by fp ye don padu le jale ये एमपी मैक्स आणि एमपी मीन मध्ये टाकायचं आपल्याला 1 प्लस डी बाय एमपी मैक्स काय तो दिसत नाही तिला एमपी मैक्स किती होता 1 प्लस डी बाय एफपी 1 प्लस डी बाय 1 प्लस डी बाय एफपी आणि एमपी मीन किती होता MP mean kita tu D by F. Atau kaya equation la one punya equation one this side. D by U this side. Okay, this side is nahi. Next part kan itu. Ba, A B upon type A dash B dash upon type itu mana A B into काय d upon u या इक्वेशन नंबर 1 ना आता दिसले का d by f आता बघा पुट इन इक्वेशन नंबर 1 पुट इन इक्वेशन नंबर 1 mp इज इक्वल टू काय भेटणार mp पुट इन इक्वेशन नंबर 1 पुट इन इक्वेशन नंबर 1 पुट इन इक्वेशन नंबर 1 1 मध्ये काय आलं झालं mp is equal to mp max इज इक्वल ठीक आहे mp max मग काय येणार a dash b dash upon ab d by u चे जागा घेणार आपण d by u म्हणजे काय mp आणि त्या जागा मॅक्सिमम घेतोय म्हणजे काय येणार 1 plus d by fe mp मिनिमम लिहायला होतं मला mp मिनिमम तर तुम्ही काय येणार a dash b dash ab into काय d by f e ठीक आहे d by f e आणि शेवटचं फक्त स्टेप राहिले इथपर्यंत क्लियर असेल इथपर्यंत क्लियर असेल d by u e केलं तेवढं लक्षात ठेवा चला छोटासा स्टेप राहिले त्यासाठी काय करतो ही डायनामिक रफ करतोय ही डायग्राम काय करतो मी रफ करतोय अरे क्वेश्चन नंबर जो यार अरे क्वेश्चन वन मंटा यार क्वेश्चन नंबर सेकंड मंटा यार क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड बी एफ बी एफ टाइमिंग तो आप क्या इमेज डिस्टेंस अपॉन ऑब्जेक्ट डिस्टेंस इमेज डिस्टेंस अपॉन ऑब्जेक्ट डिस्टेंस ठीक है तो क्या लिखा तुम्हें इमेज हाइट अपॉन ऑब्जेक्ट लेंस है म्हणून काय तर नेगेटिव साइन येणार नाही अब मिरर असेल तर घेतला असता ठीक आहे इमेज डिस्टेंस कोणासाठी वापरतो ऑब्जेक्टिव लेंस साठी वी हैव फॉर ऑब्जेक्टिव लेंस ठीक आहे फॉर ए ऑब्जेक्टिव लेंस साठी लिहितो मी ऑब्जेक्टिव लेंस म्हणजे काय स्टार्टिंगचा लेंस तो काय होता तुमचा ए बी इमेज डिस्टेंस काय लिहितो आपण वी ओ ऑब्जेक्ट डिस्टेंस काय यू ओ इमेज डिस्टेंस काय ए डॅश बी डॅश आणि इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स काय ए बी बरोबर ना मग आता तुम्ही म्हटलं इक्वेशन किती नंबर इक्वेशन सेकंड बिकम्स ठीक आहे इक्वेशन सेकंड बिकम्स काय लक्षात आलं सेकंड मध्ये इथं बघा बरं ए डॅश बी डॅश अपॉन ए बी म्हणजे काय ए डॅश बी डॅश अपॉन ए बी इज इक्वल टू अपॉन वी ओ मग तुम्ही काय लक्षात एमपी मॅक्स इज इक्वल काय लक्षात VO upon UO बरोबर की नाही VO upon UO 1 plus D by FE तर तुम्ही काय लिहू शकता MP
मिनिमम एमपी मिनिमम एमपी मिनिमम काय म्हणू शकता तुम्ही वीओ अपॉन यूओ काय म्हणणार आहे डी बाय एफई अशा प्रकारे आपला ऑप्टिक्स जो रिड्यूस सिलेबस सोडून बाकी सर्व टॉपिक कव्हर अप करण्यात आलेला आहे आता तुम्हाला याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सीरीज मध्ये मिळतील न्यूमेरिकलचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला सीरीज मध्ये मिळतील तोपर्यंत हे सर्व सीरीज सिक्वेन्सली फॉलो करा तुम्हाला खूप सारे डाउट्स क्लियर होतील ठीक आहे थांबूया आपण